अत्यंत महत्त्वाची आणि महाराष्ट्राच्या राजकारणातली मोठी अपडेट। काँग्रेसच्या असंतुष्ट आमदारांनी सोनिया गांधी यांना भेटीसाठी लिहिलेलं पत्र एबीपी माझाच्या हाती आले। संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे आमदार सोनिया गांधी यांना भेटणार आहेत। थोपटे यांच्या लेटर हेडवरून हे पत्र लिहिण्यात आले, त्यावर 20 आमदारांच्या सह्या आहेत। भोरचे आमदार संग्राम थोपटे काँग्रेसमधील अस्वस्थतेचा सध्या चेहरा बनलेत। 3 किंवा 4 एप्रिलला त्यांनी सोनिया गांधी यांच्याकडे भेटीची वेळ मागितली आहे आणि ज्या पत्रातून सोनिया गांधींकडे त्यांनी ही भेटीची वेळ मागितली आहे ते पत्र एबीपी माझाच्या हाती लागले। संग्राम थोपटे यांनी स्वतःच्या लेटर हेडवरून हे पत्र सोनिया गांधी यांना लिहिलंय। टू ऑनरेबल श्रीमती सोनिया गांधीजी, प्रेसिडेंट ऑल इंडिया काँग्रेस कमिटी, रिस्पेक्टेड मॅडम, वी सीक एन अपॉइंटमेंट विथ यू इन फर्स्ट वीक ऑफ एप्रिल 2022 इन ब्रॅकेट टेंटेटिव्ह ऑन 4th or 5th of April और गिव अस एन अपॉइंटमेंट एज पर युअर कन्व्हिनियंट टाइम। द डेलिगेशन ऑफ MLAs विल लाईक टू मीट यू रिगार्डिंग ब्रीफिंग ऑफ रिसेंट पॉलिटिकल सिच्युएशन ऑफ महाराष्ट्र पॉलिटिक्स। अलॉंग विथ मी देर विल बी मिनिमम ऑफ 20 to 25 MLAs हु वुड लाईक टू मीट यू, काइंडली डू द नीडफूल रिगार्ड्स, संग्राम थोपटे, MLA, भोर, पुणे। या पत्रामध्ये असं लिहिलंय की आम्ही तुमची अपॉइंटमेंट मागतोय एप्रिल महिन्यामध्ये, साधारण 4 ते 5 एप्रिल या तारखेमध्ये ती अपॉइंटमेंट असावी। जर या वेळेला जर तुम्हाला अपॉइंटमेंट देणं शक्य नसेल तर तुमच्या वेळेनुसार तुम्ही अपॉइंटमेंट दिलीत तरी चालेल। द डेलिगेशन ऑफ MLAs विल लाईक टू मीट यू रिगार्डिंग ब्रीफिंग ऑफ रिसेंट पॉलिटिकल सिच्युएशन ऑफ महाराष्ट्र पॉलिटिक्स। महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये सध्या जी परिस्थिती आहे त्या संदर्भात ब्रीफ करण्यासाठी, माहिती देण्यासाठी एक डेलिगेशन काँग्रेसच्या आमदारांचं तुम्हाला भेटू इच्छिते आणि माझ्यासोबत 20 ते 25 आमदार असतील ज्यांना तुम्हाला भेटायचं आहे अशी माहिती या पत्रामध्ये दिलेली आहे संग्राम थोपटे यांनी, जे भोरचे आमदार आहेत पुण्यातून। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।